नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव मुंबई तसेच तामिळनाडू राज्यातील महत्त्वाच्या अशा चेन्नई मार्केट येथील आजचे म्हणजे दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार बावीसचे कांदा बाजारभाव सुरुवात करूया लासलगाव येथून आज लासलगाव येथे उन्हाळी कांद्याची दोनशे नगांमधून तीन हजार क्विंटल आवक ही दाखल झाली होती त्यामध्ये उन्हाळी कांद्याला आज कमीत कमी चारशे रुपये जास्तीत जास्त एक हजार सातशे रुपये व सरासरी एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे तसेच ए पी एम सी नवी मुंबई येथे आज फुल साईज कांद्याला एक हजार नऊशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तर साईज कांदे एक हजार सातशे रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत ट्रिपलपत्ती कांद्याला एक हजार चारशे रुपयांपासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे डबलपत्ती कांदे एक हजार शंभर रुपयांपासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गेलेत सिंगलपत्ती कांद्याला आठशे रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे तर गोल्टा कांदा सातशे रुपयांपासून नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे गोलटी कांद्याला चारशे रुपयांपासून सहाशे रुपये क्विंटलचा बाजारभाव मिळाला आहे आणि नवीन कांद्याला एक हजार रुपयांपासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलचा बाजारभाव आज ए पी एम सी नवी मुंबई येथे मिळाला आहे आणि चेन्नई येथे आज साठ कांदा गाड्यांची आवक दाखल झाली होती त्यामध्ये जुन्या मीडियम साईज कांद्याला सातशे रुपयांपासून आठशे रुपये प्रति पन्नास किलोचा बाजारभाव मिळाला आहे तर मुक्कल साईज कांदे आठशे रुपयांपासून नऊशे रुपयांपर्यंत विकलेत फुलबीक साईज कांद्याला नऊशे रुपयांपासून एक हजार रुपयांचा भाव मिळाला आहे एक्स्ट्रा सुपर क्वालिटीचे कांदे एक हजार रुपयांपासून एक हजार शंभर रुपयांपर्यंत विकलेत तर आंध्र प्रदेशमधील नवीन कांदा चारशे रुपयांपासून नऊशे रुपयांपर्यंत विकला आहे आणि कर्नाटकामधील नवीन कांद्याला नऊशे रुपयांपासून एक हजार तीनशे रुपये पन्नास किलोचा बाजारभाव आज चेन्नई चेन्नईतही मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान